आणि आता बातमी आहे ती प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीची. मुंबईमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आंबेडकरांची चर्चा झाली, त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट झाली आणि वंचितच्या इंडिया आघाडीतल्या सहभागावरून चर्चा सुरू झाली. सुप्रिया सुळेंनी कॉफीसाठी बोलावलं, त्यामुळे पवार आणि सुळेंसोबत कॉफी घेतली. मात्र 5 राज्यांच्या निवडणुकांपर्यंत काही घडेल असं वाटत नाही असं सूचक उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. सुप्रिया सुळे यांनी असताना कॉफी प्यायला बोलवलं, कॉफी प्यायलो. शरद पवार तिथे होते, आम्ही सगळे मिळून कॉफी प्यायलो. 12 जण त्या ठिकाणी होते, त्याच्यामुळे कॉफी शिवाय दुसरं काही झालेलं नाही. गोड होती का की कडू? मी साखर टाकून गोड केली. 4-5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली. मात्र माध्यमांशी बोलताना 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदीही सरप्राईज देतील असं चकित करणारं विधान आंबेडकर यांनी केलंय. एवढंच आहे माझं म्हणणं त्याच्यामध्ये की या सगळ्यांना असणारा मोदींनी सरप्राईज घेऊ नये एवढंच फक्त राहावं. असं आहे की मोदी इज नोन फॉर सरप्राईजेस. बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर तो नवीन सरप्राईज देईल एवढंच फक्त मी आपल्याला ते मी म्हटलं मोदी सरप्राईज देईल एवढं मी म्हटलं. कोण कोणाबरोबर झालं नाही असं नाही म्हणत आहे. मी असं म्हणाले की मोदी ह्या निवडणुका संपल्या की सरप्राईजेस देईल. महाराष्ट्रासाठी पण सरप्राईज देशासाठी आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती आहे, मात्र अद्याप वंचित महाविकास आघाडीमध्ये काही आलेली नाही. काँग्रेस पार्टीने प्रकाश आंबेडकर साहेबांना कधी विजय होऊ दिला नाही. काँग्रेस पार्टी कधी प्रकाश आंबेडकरजींना सहनच करत नाही, कारण प्रकाश आंबेडकरचं नेतृत्व जर पुढं आलं तर काँग्रेस पार्टीला भीती वाटत आहे आणि म्हणून काँग्रेस पार्टी ही प्रकाश आंबेडकरजींना युतीमध्ये घेत नाही. पवारसाहेबांसोबत जरी गेले असतील तरी काँग्रेस मात्र ही प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधी भूमिकेमध्ये आहे. माझा BJP ला कायम विरोध आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे मी काँग्रेस घेत नाही म्हणून त्यांच्याकडे येईन असं जर ते आस लावत बसले असेल ते त्यांना म्हणणार आहे तुम्ही वाट बघत बसा त्याच्या पलीकडे. गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वंचितचा चांगलाच इफेक्ट दिसला होता. आता वंचित जर महाविकास आघाडीमध्ये आली तर मतविभाजन थांबेल यात शंकाच नाही, त्यामुळे आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा शुभसंकेत असल्याचं म्हटलंय. चांगलं आहे, चांगलं शुभसंकेत आहे. त्यामुळे जेव्हा ही आमच्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा येईल आणि आंबेडकरजींनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गोड झालेली चर्चा आहे तर गोडच व्हावी अशी अपेक्षा आमची पण आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतं की वंचितबद्दल जे काही होईल ते 5 राज्यांच्या निवडणुका अर्थात 3 डिसेंबर नंतरच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.